दीप आरती. स्वतःला सकाळची छान अशी मॉर्निंग झालेली आहे. तर चला, आरतीश गेलेले आहे ऑफिसला, नाश्ता वगैरे. माझा नाश्ता झालाय. शिवायला अजून चारायचं आहे कारण की त्याने फारसं काही खाल्लं नाही. तर चला, आजच्या दिवसामध्ये काय काय होणार आहे हे तर आपण पाहणारच आहोत. त्यानंतर आज मला पूर्ण घर जे आहे ते क्लीन करायचं आहे कारण की उद्या शिवायचा बड्डे आहे, त्याचा थर्ड बड्डे आहे उद्या. सो थोडेफार पाहुणे सुद्धा येतील. जास्त तर आम्ही मोठं सेलिब्रेशन नाही करणार आहे. तर चला आता शिवायसाठी थोडंसं राईस बनवते कारण की त्याने भाजी चपाती जी आहे ती नाही खाल्ली. तर चला, इथे काल मी जो चिनी गुलाब लावला होता त्याला छान असं फूल आलं होतं. ऍक्च्युली त्याला ज्यावेळेस कट करून आणलं होतं त्यावेळेसच त्याला एक छोटीशी कळी आलेली होती. तर चला, इथे शिवायसाठी मी दुपारी भात घालण्यासाठी घेतला होता. सो भरपूरदा तो काय करतो, नाश्ता जो आहे तो प्रॉपर केला तर तो दुपारचा शक्यतो खूप कमी खातो किंवा डिरेक्टली मग 4-5 वाजता जेवतो. पण ज्यावेळेस त्याचा सकाळचा नाश्ता प्रॉपर होत नाही त्यावेळेस मी दुपारी भात वगैरे करते किंवा दाल खिचडी किंवा नॉर्मली मसाला भात जो असतो तो बनवून ठेवते. सो आजही तसंच झालं. आज मी नाश्त्यासाठी बनवली होती हरभऱ्याची डाळ आणि त्याच्यासोबत चपाती बनवली होती, पण ते त्याला फारसं आवडलं नाही. त्यामुळे मग नंतर तो 12 वाजता झोपला. देन उठल्यानंतर त्याला प्रचंड भूक लागली होती. सो सगळ्यात आधी मी त्याला राईस चारून घेतला, त्यानंतर मग बाकीची कामं जी आहेत ती करून घेतली. इथे शिवायसाठी राईस बनवून झाल्यानंतर दुपारी मला बाकीची कामं जी होती ती सुद्धा करून घ्यायची होती. ॲक्च्युली भरपूर कामं अशी होती जी करायची होती पण काही कारणांमुळे मला ते करता चालू नाही. घरात भरपूर जाळ्या झाल्या होत्या त्यासुद्धा काढायच्या होत्या पण माझा हातच पोहोचत नव्हता. फॅनसुद्धा क्लीन करायचं होतं ते सुद्धा मला करता आलं नाही. सो जेवढं करता येईल तेवढं मी केलं. तर इथं जे झाडांचं जे त्यांनी बनवलं आहे झाडं वगैरे ठेवण्यासाठी, सो ते मी त्याच्यावर भरपूर धूळ साठली होती ते क्लीन करून घेतलं. त्यानंतर बाकीचं जे आहे थोडंफार मला वरच्यावर दिसत होतं ते सुद्धा मी क्लीन केलं. ॲक्च्युली शिवायचा यावर्षीचा बड्डे आहे तो आम्ही सिम्पलच करणार आहोत. ॲक्च्युली यावर्षीचा जो शिवायचा बड्डे आहे तो आम्ही सिम्पलमध्ये अगदी घरगुती पद्धतीनेच करणार आहोत कारण की त्याचा फर्स्ट बड्डे आहे त्यावेळेस भरपूर पाहुणे वगैरे आले होते. त्यानंतर सेकंड बड्डेला आम्ही बाहेर गेलो होतो त्यामुळे म्हटलं यावर्षीचा जो बड्डे आहे तो घरात करावा आणि या सोसायटीमध्ये आम्ही राहतो तिथे करावा कारण की नेक्स्ट इयर तर मे बी आम्ही इथे नसू. सो त्यामुळे म्हटलं की शिवायचे या सोसायटीमधले जे फ्रेंड्स आहेत त्यांनासुद्धा बोलवावं, त्यांच्यासोबत त्याचं बड्डे सेलिब्रेशन करावं. नाहीतर मम्मी पप्पा जे आहेत म्हणजेच आरतीशचे मम्मी पप्पा माझे ससरे ते दोघेही म्हणत होते की गावाकडेच बड्डे सेलिब्रेशन करायचं, तर मे बी नेक्स्ट जो बड्डे आहे तो आम्ही गावाकडे सेलिब्रेट करू. तर चला, इथे टिपाईवरसुद्धा भरपूर धूळ झाली होती ते सुद्धा क्लीन करून घेतलं. त्यानंतर मग संध्याकाळी कपडे जे आहेत ते धुवून घेतले. ॲक्च्युली कपडे धुवायला आज भरपूर उशीर झाला होता. सो इथे मी आरतीशचे जेवढे पण व्हाईट कपडे आहेत ते सगळे आल्यामध्ये भिजत घातलेले. सो ते आधी धुवून घेतले, त्यानंतर बाकीचे जे कपडे आहेत ते सुद्धा इथे व्यवस्थित निथळत घातले. इथे कपडे वाळत घालून झाल्यानंतर मी बाथरूम जे आहे ते सुद्धा क्लीन करून घेतलं. चला, आता वाजलेले आहेत
रात्रीचे नऊ आरतीस अजूनही ऑफिसवरनं आले नाही आहेत, कारण की येताना माझे जे छोटे भाऊ जे आहेत, म्हणजे आरतीसचे जे छोटे भाऊ आहेत, त्यांना घेऊन येणार आहेत, ते मुंबईला असतात. सो त्यांच्यासाठी ते भरपूर वेळ ऑफिसमध्येच थांबले होते आणि येताना मग त्यांना घेऊन येणार आहेत. सो चला आता आम्हाला मार्केटमध्ये जायचं आहे. ॲक्च्युली मग असेच जायचं होतं, उद्या शिवायचा बड्डे आहे. सो थोडंसं जे डेकोरेशनचं सामान आहे ते सुद्धा घ्यायचं होतं आणि थोडंफार अजून काय लागणार आहे एक्स्ट्राचं ते सुद्धा घ्यायचं होतं. तर बघू, दुकानं जर चालू असतील तर ते आत्ताच घेऊन येऊ, नाही तर मग बंद असतील तर मग उद्या पुन्हा आम्हाला मार्केटमध्ये जावं लागेल. सो चला आता. तर शिवायचे काका आलेले आहेत आणि शिवायच्या काकांनी शिवायसाठी आणलेले आहे एक डेअरी मिल्क आणि हे बिस्किट्स. ओय, हे कोणासाठी आहे? कोणासाठी आहे? मी खाऊ? माझे नाही भाई. भाई, ओय पिल्ले, हे माझे आहे ना शिवाय? चालेल म्हणते. तर चला, आता वाजलेले आहेत 12:15. शिवाय अजून सुद्धा जागा आहे आणि शिवायसाठी केक सुद्धा आणलेला आहे. सो त्याला अजून बर्थडे वगैरे जास्त काही माहीत नाही आहे, फक्त आम्ही त्याला म्हणतोय की आज तुझा बर्थडे आहे, बर्थडे केक कट करायचा आहे. सो आर्टिस्टचे जे सेकंड नंबरचे भाऊ आहेत ते आता केक घेऊन येणार आहेत थोड्या वेळातच. तर सो तर आता कम्प्लीट 12 त्याचा केक कट करणार आहे. सो ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करते. सो इथे आर्टिस्टने ऑफिसवरून येतानाच केक आणला होता, पण फ्रीज नसल्यामुळे जे 2 धीर आहेत त्यांच्याकडे केक ठेवण्यासाठी दिला होता. तर इथे शिवाय भरपूर जास्त एक्साइटेड झाला होता केक कट करण्यासाठी आणि भरपूर इकडून तिकडे नुसत्या उड्या मारत होता. त्याला ॲक्च्युली काय होतं हेच समजत नव्हतं. हृदय सम्राट इथे लावून स्पार्क लागली ना ते सॉंग लावून काकांना चाल शिवाय, काकांना केक चाल. हॅपी बर्थडे टू यू. बाबांना चाल, बाबांना चाल. भाऊजी धरा असं धरा. हलवू नका. आईला 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 भाई, मेन डॉन राहिला ना आपला. आईला आईला थांबते नाही ते नाही ते नाही आईला. आणि बाबाला हे बाबा नाही हॅपी बर्थडे भाई. ओय पिल्ले, थँक्यू. थँक्यू.
बाबा थँक्यू थँक्यू.